आज आपण दही आणि योगर्टमध्ये नेमका काय फरक आहे ते जाणून घेणार आहोत. दही आणि योगर्ट हे दोन्ही पदार्थ दुधापासून बनवले जातात. दही आणि योगर्टमध्ये जास्त फरक नसतो, फक्त त्यांच्यातील जीवाणू वेगवेगळे असतात. त्यामुळे दही आणि योगर्टचे स्वरूप, आम्लता आणि स्वाद थोडा वेगळा असतो. जीवाणूंमार्फत दुधाचे फर्मेंटेशन म्हणजे किण्वन प्रक्रिया करून दही आणि योगर्ट बनवले जाते. दही आणि योगर्ट बनवण्याची पद्धत सारखीच आहे. प्रथम दूध चांगले उकळले जाते, त्यानंतर त्याचे तापमान 35 ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणले जाते, म्हणजे दूध कोमट केले जाते. नंतर त्याच्यामध्ये थोडे दही किंवा योगर्टचे विरजन घातले जाते. विरजन म्हणजे दह्याचा किंवा योगर्टचा थोडासा भाग. दुधामध्ये दही किंवा योगर्ट मिसळल्यामुळे त्यांच्यातील जीवाणू कोमट दुधामध्ये झपाट्याने वाढू लागतात व ते जीवाणू दुधाचे फर्मेंटेशन म्हणजे किण्वन प्रक्रिया करू लागतात. किण्वन प्रक्रिया म्हणजे जीवाणू दुधातील लॅक्टोजचे रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये करतात. लॅक्टोज ही दुधातील एक प्रकारची साखर असते. त्या साखरेचे जीवाणूंमार्फत भक्षण केले जाते व त्याचे लॅक्टिक ॲसिडमध्ये रूपांतर होते. पुढे लॅक्टिक ॲसिडमुळे दुधातील केजिन नावाचे प्रथिन घट्ट होऊ लागते. दुधातील प्रथिन घट्ट होणे म्हणजेच दही किंवा योगर्ट तयार होणे. या प्रक्रियेला साधारण 4 ते 5 तास लागतात. दूध उबदार जागेत ठेवल्यास ही प्रक्रिया जलद गतीने होते व दूध थंड जागेत ठेवल्यास प्रक्रिया संथ गतीने होते. दही आणि योगर्टमधील फरक. दह्यामध्ये प्रामुख्याने लॅक्टोबॅसिलस वंशातील जीवाणू असतात. या जीवाणूंमुळे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होते. तर योगर्टमध्ये प्रामुख्याने लॅक्टोबॅसिलस बुल्गारिकस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोपिलस जीवाणू असतात. या जीवाणूंमुळे दुधाचे योगर्टमध्ये रूपांतर होते. दही म्हैस, गाय आणि शेळीच्या दुधापासून बनवले जाते, तर योगर्ट प्रामुख्याने गायीच्या दुधापासून बनवले जाते. तसेच ते म्हैस, शेळी, घोडी, मेंढी, उंट, याक इत्यादींच्या दुधापासून सुद्धा बनवले जाते. याशिवाय दही किंवा योगर्ट सोयाबीन दुधापासून सुद्धा बनवले जाऊ शकते. दही बनवण्यासाठी दह्याचे विरजन, लिंबाचा रस, मिरची, व्हिनेगर किंवा पावडर स्वरूपातील दह्याचे जीवाणू वापरले जातात. तर योगर्ट बनवण्यासाठी योगर्टचे विरजन किंवा पावडर स्वरूपातील योगर्टचे जीवाणू वापरले जातात. दही कमी ते जास्त फॅट असलेल्या दुधापासून बनवले जाते, तर योगर्ट प्रामुख्याने कमी फॅट असलेल्या दुधापासून बनवले जाते. दूध जास्त फॅटचे असेल तर दही किंवा योगर्ट घट्ट तयार होते. दही प्रामुख्याने घरी व फॅक्टरीमध्ये बनवले जाते, तर योगर्ट प्रामुख्याने फॅक्टरीमध्ये बनवले जाते. तसेच ते घरी सुद्धा बनवता येते. दही आणि योगर्ट पातळ ते घट्ट स्वरूपात असते. ग्रीक योगर्ट जास्त घट्ट असते कारण त्याच्यातील जास्तीत जास्त पाणी गाळून काढलेले असते. दही आणि योगर्ट सारखेच पौष्टिक असतात. त्यांच्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवाणू, जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, जे आपल्या शरीरास खूप उपयुक्त असतात. दही आणि योगर्टमुळे पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, वजन नियंत्रित राहते, तसेच हृदय, हाडे आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. दही आणि योगर्टची चव जवळजवळ सारखीच असते, पण दही योगर्टच्या तुलनेत थोडे जास्त आंबट असते. दही आणि योगर्ट जास्त वेळ ठेवल्यास त्यांच्यातील जीवाणू जास्त प्रमाणात वाढतात, ज्यामुळे ते अधिक आंबट होतात. दही आणि योगर्ट दोन्हीही विविध फ्लेवरमध्ये उपलब्ध असतात. सामान्यतः दही योगर्टच्या तुलनेत स्वस्त असते. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.